हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता. दरोड्याचा गुन्हा दाखल झाल्यानंतर दरोड्यामधले आरोपी कुरजुंगी भागात असल्याची माहिती युनिट 3 PI श्री बैरट यांना मिळालेली होती. त्याप्रमाणे त्यांचं युनिट त्यांच्या शोधासाठी आरोपीच्या सोनारपूल कुरसुंगी या ठिकाणी गेलेलं होतं. परंतु तो एरिया बराच भौगोलिकदृष्ट्या मोठा असल्यामुळे नंतर आपण त्यांना एक्स्ट्रा मॅनपॉवर पाठवली. त्याच्यामध्ये ACP तांबे क्राईम वन, नंतर ADS 1 FBI, नंतर अँटी एक्स्ट्रॉशन सेलचे PI आणि त्यांचे सर्व अंमलदार त्या ठिकाणी गेलेले होते. आणि त्यांनी राऊंड अप करून 3 आरोपी त्या ठिकाणी ताब्यात घेतलेले होते. आणि ते 3 आरोपी जेव्हा ताब्यात घेतले तेव्हा त्यांच्याकडे एक स्विफ्ट कार, 3 पिस्टल, 14 राऊंड आणि घरफोडीचं साहित्य मिळालेलं होतं. नंतरच्या तपासामध्ये इतर साधारणपणे 8 आरोपी निष्पन्न झाले. त्यापैकी 2 आरोपी युनिट 5 अटक केलेले आहेत आणि 6 आरोपी अजूनसुद्धा त्या गुन्ह्यामध्ये वॉन्टेड आहे. पुढे चौकशीमध्ये आणि तपासामध्ये एक आणखी आरोपी पकडला गेला. त्याचं नाव आहे मनीष बाबूलाल कुशवा. हा घरपड्या करणारा आरोपी आहे. प्लस ह्या दरोड्यातील जे 8 आरोपी आहेत यांनी मिळून अनेक ठिकाणी घरपड्या केल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं. त्याप्रमाणे कुशवा प्लस आणखी 5 आरोपी घरपड्यामध्ये अटक करण्यात आले आणि त्यांच्याकडून साधारणपणे 1230 ग्रॅम सोन्याचे दागिने, 1046 ग्रॅम चांदीचे चांदी, 4 फोर व्हीलर गाड्या, 6 टू व्हीलर गाड्या, 4 रोख 60,000 रुपये आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे 3 पिस्टल आणि 14 राऊंड आणि 4 हँडसेट मोबाईलचे मिळालेले आहेत. या सर्व मुद्देमालाची किंमत 1,22,44,000 रुपये आहे. आणि या जो मुद्देमाल मिळालेला आहे त्याच्यामधून 173 गुन्हे घरफोडीचे उघडकीस आलेले आहे. सर, 173 घरफोड्या आहेत, त्यामध्ये किती मुद्देमाल चोरीला गेल्याची आपल्याकडे नोंद आहे आणि आपण किती जप्त त्याची संख्या नाही आपल्याकडे, म्हणजे मुद्देमालाची टोटल हे नाही. कारण हे गुन्हे जे आपण म्हणतो 173, तर त्याच्यामध्ये 129 पुणे शहराकडचे आहेत, काही पिंपरी चिंचवडकडचे आहेत आणि काही पुणे ग्रामीणकडचे आहेत, वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत.